वाळूज औद्योगिक वसाहतीत दत्तनगर फाट्यावर सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर गुणे शाखा आणि वाळूज MIDC पोलिसांनी छापामारीत सुमारे 29 घरगुती वापरातील सिलेंडरसह सुमारे 6 लाखांचा ऐवज जप्त केलाय. वाळूज औद्योगिक परिसरातील दत्तनगर फाटा भागात एका बंद असलेल्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर गुणे शाखा आणि वाळूज MIDC पोलिसांनी संयुक्तिक छापा मारला आहे. बिनबोबट सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवरून पोलिसांनी सुमारे 22 रिकामे तर 7 भरलेले सिलेंडर जप्त केले. तसेच 2 इलेक्ट्रिक मोटार, 2 बजर काटे, 1 ऑटो रिक्षा, 1 टेम्पो असा सुमारे 6 लाखांचा ऐवज जप्त केलाय. तसेच अवैध गॅस रिफिलिंग अड्डा चालक सय्यद अजहर सय्यद रफिक याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, उपायुक्त परिमंडळ उज्ज्वला बनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, गुणे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव वाळूज यांनी केलंय. या कारवाईत गंगापूर तहसीलचे पुरवठा विभागाचे रामदास बोटे हे देखील उपस्थित होते. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.